नमस्कार, इन्फॉर्मेशन हेल्थ अँड वेल्थ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे पोलीस सब इन्स्पेक्टर PSI 2011 प्री एक्झाम क्वेश्चन पेपर 26 जून 2011. पोलीस उपनिरीक्षक PSI 2011 प्रश्नपत्रिका हा आजचा टॉपिक किंवा विषय किंवा व्हिडिओचा विषय आहे. हा विषय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्र किंवा नातेवाईकामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करून घंटीच्या वाल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तसेच तुमच्या काही कॉमेंट्स, समस्या असतील किंवा सूचना असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून सांगू शकता. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापेक्षा यूट्यूबवर असे काही चॅनल आहेत की जे निरर्थक आहेत किंवा काही कामाचे नाहीत, अशा चॅनलपासून सावधान राहा, किंवा फसवे आहेत, फसव्या चॅनलपासून सावधान राहा. चला तर आजचा विषय सुरू करूया. संच आहे ये 2011 सामान्य क्षमता चाचणी, वेळ आहे 1.5 तास, एकूण प्रश्न आहेत 150, एकूण गुण आहे 300, विषय आहे पोलीस सब इन्स्पेक्टर 2011 प्री एक्झाम क्वेश्चन पेपर 26 जून 2011. ह्या प्रश्नपत्रिकेचा आपण काल व्हिडिओ टाकलेला आहे ऑनलाईन, तो एक भागापर्यंत आहे, म्हणजे 1 ते 50 पर्यंतचे प्रश्न त्यामध्ये सोडून दिलेले आहेत. आता हा पार्ट 2 किंवा भाग 2 आहे. आपण पुढे प्रश्न सोडवू तर पुढले प्रश्न 50 पुढून आहे, ते आपण सोडवू. प्रश्न क्रमांक 51. व्हॉट इज डीइंडस्ट्रियलायझेशन? डीइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय? डिक्लिनेशन ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, औद्योगिक प्रोडक्शन कमी होणे म्हणजे डिक्लिनायझेशन. सेकंड इज इन विच सिस्टम गव्हर्नमेंट ऑफिसर कलेक्टेड द रेव्हन्यू डायरेक्ट फ्रॉम फार्मर, कोणत्या पद्धतीमध्ये गव्हर्नमेंट डायरेक्ट शेतकऱ्याकडून शेतसारा वसूल करतो, ती पद्धत आहे रयतवारी. इन 1970 अनाउन्स्ड दॅट द ब्रिटिश गव्हर्नमेंट वुड गिव इंडिया द राईट्स ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट अँड इंट्रोड्यूस द सिस्टम ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन स्टेप बाय स्टेप. 2017 ब्रिटिश गव्हर्नमेंटने अनाऊन्स केले की भारताच्या नागरिकाला त्यांच्या अधिकाराने स्वतः गव्हर्नमेंट स्थापन करण्यासाठी स्टेप बाय स्टेप सरकार त्यांना रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार देईल. त्याचं उत्तर आहे म्हणजे 2017 अनाऊन्स केलं. ते कोणत्या कमिशनमध्ये केलं ते आहे मॉन्टेग्यू कमिशन. ब्रिटिश गव्हर्नमेंट हँगड मदनलाल धिंगरा इन ब्रिटिश गव्हर्नमेंटने मदनलाल धिंगराला डॅश या वर्षी फाशी दिली 1909. हु वर्कड फॉर अपलिफमेंट ऑफ दलित बाय इस्टॅब्लिशिंग दलित संघ इन 1906. 1906 दलित संघ स्थापन करून दलित संघ कोण स्थापन केला, असं याचं उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली, खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. वी चिपळूणकर, बी जी टिळक अँड गोपाळ गणेश आगरकर स्टार्टेड न्यू इंग्लिश स्कूल अट पुणे इन 1808. बी वी चिपळूणकर, बी जी टिळक अँड जी जी आगरकर स्टार्टेड न्यू इंग्लिश स्कूल अट पुणे इन 1881. करेक्ट आन्सर इज ए. A is true and B is false. Next question is 57. By which act untouchability what ending? कोणत्या करारानुसार, ॲक्टनुसार अस्पृश्यता संपली, तो ॲक्ट कोणता? तर तो ॲक्ट आहे 1955. For the education of untouchabilities, महात्मा फुले started the school at वेताळपेठ पुणे इन द इयर्स. महात्मा फुलेने वेतापेठ पुण्यातील
दल अस्पृश्यासाठी शिक्षण सुरू केले ती कोणत्या वर्षी केले असा प्रश्न ह्याचा अर्थ आहे तो 1852 1852ला. व्हॉट वॉज द वन अँड ओनली ऑब्जेक्ट बिहाइंड द वर्क ऑफ सोशल वर्कर. समाजसुधारकाचा एकमेव उद्देश कोणता आहे समाज सुधारणेमागे, तो उद्देश आहे. व्हॉट वॉज द ओनली वन ऑब्जेक्ट, म्हणजे उद्देश कोणता आहे सामाजिक वर्ग समाजसुधारकाचा त्यांच्या कामामागे, तर तो उद्देश आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ द न्यू सोसायटी बेस्ड ऑन ह्युमॅनिटी, मानवते आधारेवर नवीन समाजाची स्थापना करणे. नेक्स्ट इज अपोजिट द पर्दाहा सिस्टम अँड पॉलिगामी इन मुस्लिम सोसायटी. मुस्लिम समाजामधील पर्दा आणि भूपत्नींत याला सर सय्यद अहमद खान यांनी विरोध केला. नेक्स्ट इज टू स्टॉप द प्रॅक्टिस ऑफ चिल्ड मॅरेज. गोपाळ गणेश आगरकर पुट हिज साईड बाय रायटन अँड आर्टिकल इन द केसरी. केसरीमध्ये गोपाळ गणेश आगरकरने चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाहाच्या विरोधात आर्टिकल लिहिले होते. त्यांनी म्हणजे असा विरोध केला की तो त्यांनी सांगितले की लॉ शूड बॅन दिस प्रॅक्टिस, म्हणजे सरकारने कायदा करून ती पद्धत बंद केली पाहिजे असे त्याने त्या केसरीच्या ह्याच्यामध्ये लिहिले होते. मराठी ड्रामा त्रितिरत्न वाज रायटन बाय मराठी नाटक त्रितिरत्न डॅश डॅशाने लिहिले महात्मा फुले. आगरकर वाज वेल विशेष ऑफ पंडिता रमाबाई ऑर्गनायझेशन. आगरकर पंडिता रमाबाईच्या कोणत्या ऑर्गनायझेशनला सपोर्ट करत होते का प्रोडक्ट करत होते म्हणजे चांगलं समजा हे करत होते मदत. शारदा सदन. व्हॉट वॉज द नेम ऑफ द बोर्डिंग स्कूल इस्टॅब्लिश्ड फॉर द अनटचेबल स्टुडंट बाय राजशाहू महाराज. राजशाहू महाराजाने अस्पृश्य मुलासाठी स्थापन केलेले बोर्डिंगचे नाव काय, त्याचं नाव आहे मिस क्लार्क हॉस्टेल किंवा मिस क्लार्क वसतिगृह. नेक्स्ट इज ऑन विच टॉपिक द एस आय रायटन बाय मुक्ताई अ 14 years old गर्ल इन महात्मा फुले स्कूल वॉज बेस्ड ऑन. महात्मा फुलेच्या स्कूलमध्ये असलेली मुक्ता ही 14 वर्षाच्या मुलीने मातंग समाजाच्या मुलीने कोणत्या विषयावर एस आय म्हणजे एस आय लिहिला होता, तिने लिहिला होता रिलिजन्स कंडिक्शनवर तिने एस आय लिहिला होता, निबंध लिहिला होता. महर्षी कर्वे वॉज द प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स इन डॅश डॅश कॉलेज ऑफ पुणे. महर्षी कर्वे हे कोणत्या कॉलेजमध्ये गणिताचे प्रोफेसर होते पुण्यातील, ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्रोफेसर होते. महर्षी कर्वे स्टार्टेड अँड इन्स्टिट्यूशन्स इन 1936 AD टू स्प्रेड एज्युकेशन अमॉंग विलेजेस. ग्रामीण भागातील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वे याने 1936 डॅश डॅशची स्थापना केली. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ याची स्थापना केली. सत्यशोधक समाज ऑफ महात्मा फुले राइज्ड द वॉइस अगेन्स्ट सोशल स्लेव्हरी. सत्य समाज महात्मा फुलेच्या सत्यशोधक समाज हे डॅश डॅशच्या विरुद्ध आवाज उठवत होता, तो म्हणजे सोशल स्लेव्हरी सामाजिक गुलामगिरी. विच बायोग्राफर डिस्क्राइब्ड शाहू महाराज अस द पॉइनर ऑफ मेकिंग द अनाउन्समेंट ऑफ द अरायवल ऑफ न्यू इयर. शाहू महाराज हे नवीन युगाचे पॉइनर्स आहेत असं कोणत्या बायोग्राफरनं वर्णन केलं होतं, ते आहे त्याचं नाव आहे धनंजय कीर. कर्वे हॅज इस्टॅब्लिश्ड डॅश डॅश सोसायटी ऑफ सर्व द पीपल. निष्काम कर्ममठ. आगरकर वॉज द एडिटर ऑफ. आगरकर कोणत्या कशाचे एडिटर होते, सुधारकचे एडिटर होते. विच वॉज द रिव्होल्युशनरी ऍक्ट ऑफ शाहू महाराज ऑफ ॲडव्होकेटेड सोशल फ्रीडम ऑफ मेन अँड वुमेन. महिला आणि पुरुषला फ्रीडम देणारे शाहू महाराज याने इंटरकास्ट मॅरेज हे म्हणजे ऍक्ट लागू केला का हे कोल्हापूर संस्थानात. व्हॉट वॉज द ऑब्जेक्ट ऑफ गोपाळ गणेश आगरकर बिहाइंड स्टार्टिंग द वीकली सुधारक. सुधारक मागे गोपाळ गणेश आगरकरचा कोणता उद्देश होता, काय उद्देश होता त्याच्यामागे सुरू करण्यामागे.
ॲक्सेप्टन्स ऑफ वेस्टर्न एज्युकेशन, म्हणजे पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार म्हणजे स्वीकार करावा असा त्यांचा उद्देश होता. नेक्स्ट इज टिळक रोट गीता रहस्य इन डॅश डॅश, टिळकाने गीता रहस्य कोणत्या जन्मात लिहिले, मंडळे. इन विच ऑर्गनायझेशन समता संघ इस्टॅब्लिश्ड ऑन 21 एप्रिल 1944 बाय महर्षी कर्वे वॉज इन्क्लुडेड, ज्योती निर्मूलन संस्था. फ्रॉम वेअर द इन्स्पिरेशन ऑफ इस्टॅब्लिशिंग द युनिव्हर्सिटी ऑफ वुमन 3 जून 1960 वॉज टेकन बाय महर्षी कर्वे. महर्षी कर्वेने कशापासून प्रेरणा घेऊन महिलासाठी महिला युनिव्हर्सिटी स्थापन केली, जपान वुमन युनिव्हर्सिटीपासून. फॉर विच थिसिस इन इकॉनॉमिक लंडन युनिव्हर्सिटी अवॉर्डेड द डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ सायन्स टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन 1923. 1923 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कोणत्या थिरीमध्ये इकॉनॉमीमध्ये त्यांना युनिव्हर्सिटी अवॉर्ड लंडन युनिव्हर्सिटी अवॉर्ड मिळाला, तो थिरी होती द प्रॉब्लेम ऑफ मनी, पैशाची समस्या, रुपी, सॉरी प्रॉब्लेम ऑफ मनी नाही रुपी. इन विच वीकली द आर्टिकल्स ऑफ डॉक्टर आंबेडकर आर रेफर्ड अस थॉटफुल बुक्स डिक्लेअर्ड बाय द ब्युटी ऑफ स्टाईल. मुकनायक हु स्टार्टेड नंबर ऑफ फ्री स्कूल इन कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये कोण फ्री स्कूल सुरू केले ते आहे, त्यांचं नाव आहे शाहू महाराज. हु रोड द बुक इन टायटल डोंगरच्या तुरुंगात 101 दिवस, डोंगरच्या तुरुंगात 101 दिवस हे कोण लिहिलं, ते आगरकर, जी जे आगरकर यांनी लिहिले. एरिया वाईज इंडिया रँक्स इन द वर्ल्ड, जगामध्ये एरिया वाईज भारताचा कितवा क्रमांक लागतो, 7th. द जास्कर लडाख काराकोरम रेंजेस आर लोकेटेड इन हिमालय, काश्मीर हिमालयात हे हे रेंजेस स्थापलेले आहेत. नेक्स्ट इज डॅश डॅश इज द हायेस्ट वॉटरफॉल इन इंडिया, जोग. द कॅटल कन्सेशन कंडक्टेड आफ्टर एव्हरी डॅश डॅश इयर इन द इंडिया, प्रत्येक 5 वर्षाने पशूची गणना केली जाते. द रिवर श्लोक जास्कर अँड गालगिट आर द मेन ट्रिब्युलन्स ऑफ रिवर्स, इंदूस किंवा सिंधू नदीच्या आहे ह्या श्लोक जास्कर आणि गालगिट या उपनद्या आहेत. डॅश डॅश इज द लिडिंग स्टेट इन टोबॅको प्रोडक्शन, तंबाखूच्या उत्पादनात सर्वात आघाडीवर कोणता देश आहे, AP. आंध्र प्रदेश हा सर्वोच्च पदावर किंवा लिडिंगमध्ये देश आहे. सोलापूर विजापूर हुबळी इज द नॅशनल हायवे नंबर, सोलापूर विजापूर ह्याचा नॅशनल हायवे नंबर किती आहे, 13. विच रिवर इज नो सॅरो ऑफ द बिहारची आश्रू म्हणून कोणती नदी पाहिली जाते, कोसी. इन विच सॉइल द पर्सेंटेज ऑफ आयरन अँड अल्युमिनियम इज मोर, कोणत्या मातीमध्ये लोखंड आणि अल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते, लॅटरिक सॉइल, जांभी मृदा. द नंबर ऑफ वाईल्ड लाईफ सँच्युरीज अँड द एरिया अंडर सँच्युरीज इज मोर इन स्टेट, महाराष्ट्र देशात जास्त आहेत. सलाल हायड्रो इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट इन जम्मू अँड काश्मीर स्टेट इज अँड डॅश डॅश रिव्हर, सलाल हायड्रो प्रोजेक्ट जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवर आहे, चिनाब नदीवर आहे. लार्जेस्ट कॉपर प्रोडक्शन स्टेट इज इंडिया, कॉपरचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य कोणते, झारखंड. द प्रोपोज्ड जैतापूर ॲटॉमिक पॉवर प्रोजेक्ट हॅज इज लोकेटेड इन डिस्ट्रिक्ट, जैतापूर ॲटॉमिक पॉवर प्रोजेक्ट कोणत्या राज्यात स्थापित केला आहे, कोणत्या राज्यात वसलेला आहे, रत्नागिरी. द लार्जेस्ट टुनेल ऑफ कोकण रेल्वे रूट इज अट कबुडे. स्टेट द नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट वेअर लेदर मटेरियल्स गुड्स आर प्रोड्यूस्ड ऑन अ लार्ज स्केल, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कातडाचे मटेरियल जास्त प्रमाणात उत्पादन केले जाते, म्हणजे
कातड्याच्या वस्तू चप्पल तीन तयार केल्या जातात, ते आहे कोल्हापूर राज्यात, कोल्हापूर जिल्हा, सॉरी. विच ऑफ द फॉलो इज नोअस चेरापुंजी ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला चेरापुंजी म्हणून ओळखले जाते, ते आपण आबोलीला महाराष्ट्र चेरापुंजी म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात. विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन टर्म ऑफ पॉप्युलेशन इन महाराष्ट्र, लोकसंख्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, कोणता जिल्हा आहे, तर जिल्हा होता तो 2011 ठाणे. इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र अजिंठा एरोळ कारवस आर लोकेटेड, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अजिंठा एरोळा गुहा स्थापन तिथं आहे, कोणत्या जिल्ह्यात आहेत, औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. वेर इज द शुगर केन रिसर्च सेंटर फ्रॉम द फॉलोइंग प्लेस स्टार्टेड इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला कोण्या ठिकाणी शुगर केन रिसर्च सेंटर स्थापन करण्यात आले, म्हणजे साखर उत्पादन, तर ते आहे पाडेगाव. हँड नेक्स्ट इज हंड्रेड. विच ऑफ द फॉलोइंग सेटलमेंट इज नॉट अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन, खाली कोणते जिल्हा कॉर्पोरेशन नाही, म्युन्सिपल कॉर्पोरेशन नाही, बुलढाणा. उत्तरांचल हिमाचल, उत्तरांचल छत्तीसगड झारखंड स्टेट वेर फॉर्मड ड्युरिंग डॅश डॅश फाईव्ह इयर्स प्लॅन्स, हे प्रदेश कोणत्या पंचवर्षीय योजना स्थापन करण्यात आले, नाईन्थ अस पर टेन्थ प्लॅन ऑफ इंडिया 2007. स्टील द ॲग्रिकल्चर सेक्टर इस्टिमेट टू प्रोव्हाइड डॅश डॅश पर्सेंटेज एम्प्लॉयमेंट, दहाव्या पंचवर्षीय योजनेत शेती क्षेत्राला किती टक्के एम्प्लॉयमेंट म्हणजे होतात, तर 50.3% एम्प्लॉयमेंट पुरवठा करायचा होता. असं द फॉर्मेशन ऑफ हिराकूड प्रोजेक्ट इज द रिझल्ट ऑफ फाईव्ह इयर्स प्लॅन्स, द फॉर्मेशन ऑफ हिराकूड प्रोजेक्ट इज द रिझल्ट ऑफ फर्स्ट फाईव्ह इयर्सच्या प्लॅनात हिराकूड प्रकल्प स्थापन करण्यात आला. नेक्स्ट इज डॅश डॅश वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ द प्लॅनिंग कमिशन, प्लॅनिंग कमिशनचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर ते होते श्री जवाहरलाल नेहरू. फर्स्ट फर्टिलायझर प्लांट्स वॉज एस्टॅब्लिश्ड अट ड्युरिंग द फर्स्ट फाईव्ह इयर्स प्लॅन्स इन द इंडिया, म्हणजे पहिला फर्टिलायझर प्लांट पहिल्या योजनेत कुठे स्थापन करा, सिंद्री या ठिकाणी म्हणजे प्लॅन स्थापन करण्यात आलं, या योजनेत स्थापन करण्यात आला. नेक्स्ट इज द पिरियड ऑफ 11th फाईव्ह इयर्स प्लॅन इज 11व्या पंचवर्षीय योजनेचा कालावधी 2007-12 हा आहे. विच ऑफ द फॉलोइंग गॅरंटीज प्रोडक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स थ्रू जेजिकल इंटरवेन्शन्स, answer article 32. Which of the following is not an objective of the directive principle of the state policy, rajyacha policy madhe mukhya uddeshya konte ahet, ase absolution capital. Next is the constitution of india was adopted on dash dash kontya varshi bharatane rajghatna swikarli, November 26, 1949. What is the future of Indian judicial system che future mhanje vaishishtya kay ahet, a single and unfilled judicial system, that is Anglo Indian members are nominated by the president of the house of people, राष्ट्रपतीकडून ॲग्लो इंडियन जमातीचे किती मेंबर निवडले जाते, तर दोन. दॅट डॅश इज द हायस्ट लॉ मेकिंग बॉडी ऑफ द कंट्री, सर्वोच्च कायदे बनवणारी बॉडी कोणती आहे भारतामध्ये, तर ती आहे पार्लमेंट, संसद. प्रोविजनल रिगार्डिंग फंडामेंटल राईट्स आर मेड इन डॅश डॅश इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तिसऱ्या भागानुसार स्थापन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट इज
जज ऑफ द हाई कोर्ट शेल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. सर्वोच्च हाईकोर्टाचे जे राष्ट्रपती को निवडले जाते. द टोटल नंबर ऑफ मेंबर्स इन द लेजिस्लेटिव कौन्सिल ऑफ द स्टेट हॅविंग सच कौन्सिल शेल नॉट लेस दॅन 40 अँड शेल नॉट एक्सेड जास्तीत जास्त 1/3 नसावेत. द गव्हर्नमेंट शेल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतं. डॅश डॅश ॲक्ट अस अ लिंक बिटवीन द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड द स्टेट राज्य सरकार संघ सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा कोणता आहे तर चीफ मिनिस्टर आहे. द मीटिंग ऑफ द स्टेट कॅबिनेट प्रेसिडेंट ओव्हर बाय चीफ मिनिस्टर. प्रोविजनल रिगार्डिंग न्यू लोकल सेल्फ गव्हर्निंग बॉडी इन अर्बन एरिया वेअर इन कॉर्पोरेट बाय डॅश डॅश अमेंडमेंट 74th अमेंडमेंट. द टोटल नंबर्स ऑफ मेंबर्स इलेक्टेड टू द लोकसभा अँड राज्यसभा फ्रॉम महाराष्ट्र इज किती सदस्य निवड लोकसभा राज्यसभा महाराष्ट्रात किती सदस्य निवडले जातात 67. पोलीस पाटील ऑफ द विलेज शेल बी अपॉइंटेड बाय पोलीस पाटलाची निवड कोण करतं सब डिव्हिजनल ऑफिसर. विच वॉज द फर्स्ट कमिटी अपॉइंटेड टू फायनलाइज द स्ट्रक्चर ऑफ पंचायत राज्य इन महाराष्ट्र. वसंतराव नाईक यांच्या कमिटी स्थापित झाली. विच संत नेम हॅज बीन अटॅच्ड टू द विलेज क्लीननेस ड्राईव्ह इन महाराष्ट्र. कोणत्या संताचे नाव क्लीननेसला महाराष्ट्रामध्ये क्लीननेस दिले जाते ते आहे गाडगे महाराज तुकडोजी गाडगे महाराज. 24 म्हणजे चुकीचं आहे 25. हाऊ मेनी 125 प्रश्न. हाऊ मेनी मेंबर्स शेल बी इन अ ग्रामपंचायत. ग्रामपंचायतमध्ये एकूण किती सदस्य असतात म्हणजे किती असतात 7 ते 17. जलमनी स्कीम इज रिलेटेड टू जलमनी स्कीम कशाशी रिलेटेड आहे प्रोव्हायडिंग ड्रिंकिंग वॉटर टू द स्टुडंट विद्यार्थ्याला वाटर म्हणजे पाणी पुरवणे हे जलमनी स्कीमचे उद्दिष्ट आहे म्हणजे संबंधित आहे. गिव द नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट दॅट अवॉर्डेड अंडर द महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम 2005 फॉर देअर एक्सलन्स. कोणत्या राज्याला त्यांच्या चांगल्यामुळं 2005 महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम अवॉर्ड मिळाला आहे त्यांचे नाव कोणत्या राज्याला. राज्य आहेत औरंगाबाद अँड गडचिरोली. फ्रॉम विच कंट्री द सबमरीन अकोला हॅज बीन परचेस्ड बाय इंडिया. कोणत्या देशाकडून भारताने अकोला हे म्हणजे नाव विकत घेतले रशिया. वेर इज द सेकंड मराठी विश्व संमेलन टू प्लेस. दुसरे मराठी साहित्य संमेलन कुठे भरले होते दुबईला भरले होते. हु अवॉर्डेड द फेमस ग्रॅमी अवॉर्ड ऑफ अमेरिका हा म्हणजे प्रश्न म्हणजे नाही चुकीचा आहे. गिव द नेम ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया दॅट कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी अनाउन्स्ड द स्कॉलरशिप. कोणत्या पंतप्रधान नावाने कॅम्ब्रिज विद्यापीठाने शिष्यवृत्ती सुरू केली आहे तर मनमोहन सिंग यांच्या नावाने सुरू केली आहे. विच इज द नेम ऑफ द कंट्री टूक वेल नो प्रिंटर्स एम एफ हुसेन हॅज ॲक्सेप्टेड सिटीजन द सिटीजनशिप. हुसेन याने कोणत्या देशाचे सदस्यत्व स्वीकारले आहे तर त्याने कत्तार या देशाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. व्हॉट इज द सरनेम ऑफ द ॲक्टर हु परफॉर्म द रोल इन टिंगेची भूमिका बजावणाऱ्याचे ॲक्टरचं नाव काय आहे त्याचं नाव गोएकर. व्हॉट इज द फुल नेम ऑफ सेज सेजचे पूर्ण नाव काय म्हणजे फुल नेम लॉंग नेम काय आहे त्याचं फुल नेम आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. वेअर डज द यमुना जॉईन द गंगा. यमुना हे गंगेला कुठे मिळाली अलाहाबाद या ठिकाणी यमुना गंगेला मिळाली. द स्मॉल कार लंचेस बाय टाटा इज नो अस. टाटाने कोणती स्मॉल कार स्थापन म्हणजे लंच केली नॅनो या नावाने टाटा नॅनो या नावाची टाटा कार लंच केली. विच ऑफ द फॉलोइंग हॅज साऊथ
asylum in India. Talismina Narsim. Who is the president of Nationalist Congress Party? मग त्या काळचे काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? शरद पवार. येस 2008 वॉज सेलिब्रेटेड इन महाराष्ट्र. 2008 हे वर्ष महाराष्ट्र कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येस म्हणजे माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणता म्हणजे साजरे केले जाते. नेक्स्ट इज 40. हाऊ मेनी ऑस्कर अवॉर्ड वेअर बॅग्ड बाय द फिल्म स्लॅम डॉग मिलिनेअर्स. स्लॅम डॉग मिलिनेअर्स या पिक्चरला किती ऑस्कर पुरस्कार मिळालेले आहेत? 8. नेक्स्ट इज 41. टीचर्स डे इज सेलिब्रेटेड ऑन द बर्थडे ऑफ म्हणजे शिक्षक दिवस हा कोणत्या दिवशी स्थापन कोणाच्या जन्मदिवशी स्थापन केला जातो? सर्वपल्ली राधाकृष्णन एस राधाकृष्णन याच्या जन्मदिवशी सादर केला जातो. नेक्स्ट इज व्हाय द नानवती कमिशन्स कॉन्स्टिट्युटेड गोंद्रा मॅस्कर इन गुजरात. याच्यासाठी ते नानवती कमिशन स्थापन केले होते हा प्रश्न आहे. नेक्स्ट इज 44. इन विच इव्हेंट डीड अभिनव बिंद्रा विन ऑलिम्पिक गोल्ड मेडल. अभिनव बिंद्राने कोणत्या खेळामध्ये गोल्ड मेडल मिळवले होते? एअर रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते हा भी प्रश्न आहे. नेक्स्ट इज 46. गुर्जार्स हॅव बीन गिवन 5% रिझर्वेशन इन सर्व्हिसेस इन डॅश डॅश स्टेज. गुर्जर यांना 5% सरकारी नोकरीमध्ये रिझर्वेशन कोणत्या राज्यात मिळाले आहेत? तर ते राजस्थान या राज्यामध्ये गुज्जर यांना 5% रिझर्वेशन मिळालेले आहेत. नेक्स्ट इज 8 मार्च इज ऑब्झर्वर्स. 8 मार्च हे कशासाठी आहे? इंटरनॅशनल वुमन डे म्हणून ओळखला जातो म्हणजे ह्या हा दिवस पाळला जातो. विच ऑफ द फॉलोइंग सिटी डज नॉट हॅव द मुंबई हायकोर्ट बेंच. म्हणजे कोणत्या शहरामध्ये मुंबई हायकोर्टचे न्यायालय नाही? तर ते आहे न्यू मुंबईमध्ये नाही, मग त्यांचं उपन्यायालय नाही. वेअर वॉज द G8 समिट 2008 हेल्ड. G8 समिट 2008 कोठे स्थान म्हणजे भरले होते? तर हॉकायडो या ठिकाणी भरले होते. हु हॅज रायटन द प्ले सायलन्स द कोर्ट इज अ सेशन. कोर्ट चालू आहे, शांत राहा कोर्ट चालू आहे हे नाटक कोण लिहिले? ते नाटक लिहिले विजय तेंडुलकर यांनी. अशा प्रकारे आपण 2011 PSI प्रश्नपत्रिका सोडवली आहे. काय चुका झाल्या असल्या तर मला कॉमेंट्स बॉक्समधून कॉमेंट्स करा. आणि कृपा करून ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं एक सबस्क्राईब माझी प्रेरणा वाढवते, कारण मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू.